हुतात्मा भाई कोतवाल यांच्या प्रतिमांना आणि त्यांच्या विचारांना मी सर्वप्रथम नमन करतो. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सन्माननीय लोकप्रतिनिधी, त्यामध्ये आपले सर्वांचे लाडके राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे अध्यक्ष, या नाभिक समाजाचे, या देशाचे कुशल नेतृत्व असलेले श्री महावीरजी गाडेकर साहेब, सचिव रमेश नामदेव राऊत साहेब, उपाध्यक्ष श्री जीवन मसूरकर साहेब, त्यानंतर नंदिनीताई गाडेकरताई, शैलजाताई लोखंडे आणि उपस्थित सर्व मान्यवरांमध्ये दोन्ही तहसीलदार साहेब आणि आपल्या सर्वांचे आवडते चार्मिंग वाघ साहेब. आज आणि येथे उपस्थित सर्व वार्ताहर, पत्रकार बंधू, फोटोग्राफर आणि समाजाची जाण आवड असणारे या पंचक्रोशीतील सुज्ञ सुविध नागरिक, माता भगिनी, महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशभरातून आलेले आनंददूत, राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आज आपण येथे भव्य अशा पहिल्या राज्यव्यापी राष्ट्रीय जनसेवा पक्ष पदाधिकारी मेळाव्यात, म्हणजे या वैष्णवगडामध्ये उपस्थित झालेलो आहोत. सर्वप्रथम मी पक्षातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. थोडक्यात राष्ट्रीय जनसेवा पक्षाची विचारधारा काय आहे, तर जनतेच्या सुखातच आपले सुख सामावले आहे. तू स्वतःला एक व्यक्ती म्हणून बघू नकोस, तर या समुदायाचा एक घटक म्हणून बघ. तू एक सामान्य आयुष्य स्वीकारू नकोस, तर महानता जागृत कर, हा तुझा जन्मसिद्ध अधिकार आहे. तुझ्या आयुष्याची गुणवत्ता ही केवळ तुझ्या शिक्षण आणि पैशावर अवलंबून नसून तू केलेल्या दुसऱ्यांवर करुणामय मदतीवर अवलंबून आहे. तुमचा संसार चार भिंतीपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण जगासाठी असला पाहिजे अशी विवेकी, विशाल बंधुत्वाची समदृष्टी देऊन जीवन प्रकाशमान अर्थपूर्ण कार्यासाठी लावणारा पक्ष म्हणजे राष्ट्रीय जनसेवा पक्ष. थोडक्यात राष्ट्रीय जनसेवा पक्ष म्हणजे प्रकाशमान अर्थपूर्ण दैवी परोपकारी जीवन जगण्याचे एक साधन आणि एक विचारधारा आहे. स्वतंत्रता, समता व बंधुत्वान्वये कार्य करत अखंड एकसंघ भारत देश निर्माण करणारी समाज देशसेवी संघटन म्हणजे राष्ट्रीय जनसेवा पक्ष होईल. शिस्तपालन, श्रद्धा, सबुरीचे तंत्र, त्याग, सेवा, परोपकाराचे मंत्र देत आत्मभान, समाजभान व राष्ट्रभान निर्माण करून प्रामाणिक, चारित्र्यवान व्यक्ती आणि सर्वगुण संपन्न, शांतिप्रिय, मानवतावादी समाजाची निर्मिती करणारा वैष्णव समूह म्हणजे राष्ट्रीय जनसेवा पक्ष. आणि सगळ्यात शेवट, भारतीय संस्कृतीला विश्वगुरु बनवणे, या भारत देशाला जागतिक महासत्ता बनवणे, विश्वशांती आणि मानव कल्याणासाठी सदैव कटिबद्ध असणारे विश्वीय संघटन आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय जनसेवा पक्ष होय. या ईश्वरी संघटन राष्ट्रीय जनसेवा पक्षाची स्थापना ही नाभिक समाजाचे म्हणजे या देशाचे कुशल नेतृत्व असलेले देवदूत मान्य श्री महावीर गाडेकर साहेबांनी यांच्या अथक प्रयत्नातून व त्यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. या समाज या पक्षाचा उद्देश एवढाच की रंजल्या गांजल्यांचे दुःख दूर करणे आणि नाभिक समाजाच्या दैवीप्रमाण पराक्रमी इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी हीच यामध्ये आहे. कारण आपल्याला माहिती आहे की इतिहासाचा एक नियम आहे की हिस्ट्री कॅन रिपीट, म्हणजे इतिहास हा पुनरावृत्त होतो, इतिहासाची पुनरावृत्ती होते. तर त्यामुळे जर आपण सिंहावलोकन करून जर व्यवस्थितपणे पुढचे पावलं जर आपण टाकली, तर आपल्याला निश्चितच योग्य अभ्यास करून, इतिहासाचा अभ्यास करून जर आपण पावले टाकली, तर आपल्याला आपला जो काही पाठीमागचा कैतिमान पराक्रमी आणि क्षत्रियांचा इतिहास होता तो आपल्याला लाभेल. आणि जर आपण गटातटामध्ये जर विभाजून आणि अज्ञानाने जर पुढे पावले चालत गेलो, तर पुन्हा आपल्याला आपल्या गुलामीचा इतिहास आपल्याला पुन्हा आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यामुळे इतिहासाचा अभ्यास करूनच या राष्ट्रीय जनसेवा पक्षाची स्थापना झालेली असं मला म्हणायचे. आपण माहिती आहे की आपल्या नाभिक समाजाचा इतिहास पाहिला तर फार दैवीप्रमाण ईश्वरीय तेजानियुक्त पराक्रमी आणि प्रकृतीच्या संघर्षाला न घाबरता या समाज देशाच्या देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचा आणि शौर्यांचा इतिहास आहे. आपल्याला माहिती आहे की पौराणिक काळामध्ये सृष्टी निर्मितीमध्ये सुद्धा आपल्या नाभिक समाजाचा फार मोठा हातखंडा होता. नाभिक पुराणामध्ये आपल्याला माहिती आहे की जेव्हा ब्रह्मानी ही सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्राह्मणांची निर्मिती केली आणि सृष्टी निर्मितीला त्यांना आदेश दिला, त्यावेळेस त्यांना ब्राह्मण तो कधी प्राप्त होते की जन्माला ज्या आहे ते सुगम संस्कार. जन्माला जेव्हा संस्कार
होईल त्याशिवाय त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होतं आणि त्याच्यानंतर मग तो सृष्टीउत्पत्तीला लायबल होतो. तर मग त्यासाठी काय करायचं? तर भगवान शंकरांनी आपल्या गळ्यातील नागाला सांगितलं की तू माझ्या बिंडीतून नाभीतून जन्म घे आणि त्यांचे मौज कर म्हणजे शौर्य कर्म कर आणि तेव्हा त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होतं. तशा पद्धतीने त्या नागाने भगवान शंकराच्या नाभीतून जन्म घेतला म्हणून आपलं नाभिक हे नामकरण पडलं हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपला आत्मविश्वास एवढा वाढला पाहिजे की या सृष्टी उत्पत्तीच्या कार्यभूत आपला समाज आहे. त्यानंतर जर पुढच्या पौराणिक काळामध्ये आपण जर गेलो तर धन्वंतरी देवता आणि संतश्रेष्ठ संत सेना महाराज त्यांनी स्वतःच्या संत वाङ्मयातून स्वतःच्या चारित्र्यातून समाज मनावर एवढे मोठे परिणाम केले की त्याच्यामुळं समाज सुसंस्कारी बनला आणि त्यांचे संस्कार किंवा त्यांचे जे विचार आहेत ते केवळ फक्त आपल्या नागरिक समाजासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रापुरते किंवा देशापुरते मर्यादित नव्हते तर त्यांचे विचार हे संपूर्ण जगासाठी एक मुक्ती मिळवण्यासाठी एक लाभदायक होते. आत्ताच महाराजांनी सांगितलं की त्यांचे एक मूवी आहे की आम्ही वारिक वारिक करू हजामत बारिक विवेक दर्पण आईना दाऊ वैराग्याचा चिंता हाणू उदक शांती डोळे भरू अहंकाराची शेंडी खिळू भावार्थाच्या बगला झाडू तो कामक्रोधे नखे काढू चौवर्णा देऊन हात सेना झाला गेला. बघा एवढ्या जरी आपल्याला गोष्टी कळल्या तरी आपलं जीवन सार्थक होतं आणि आपलं जीवन हे ह्या ओळीमधूनच आपल्याला स्वतःचं आत्मचिंतन करायला भाग पाडतं त्यातून आपल्याला आत्मबोध होतो आणि या आत्मबोधातून आपण एक आत्मकल्याण करू शकतो आणि आत्मकल्याणातून आपल्या हातून अशा प्रकारचे विधायक कार्य व्हायला लागतात सेवा घडायला लागते की त्यातून विश्वकल्याण हे आपोआप घडायला लागते. तर त्याच्यामध्ये आम्ही वारीचं वारी वारी म्हणजे वारे म्हणजे पाणी जसं पाणी हे जीवनावश्यक घटक आहे तशा पद्धतीने या समाजामध्ये वारी की जी जमात आहे किंवा हा जो समूह आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपण हे सिद्ध होतं. गुरु भाषामध्ये बारीक म्हणजे हे जे काही नख आहेत किंवा केस आहेत हे आपल्या अस्थिधातूचे मळ आहेत. म्हणजे जे हाडं आहेत आपले ते तयार होत असताना जिथे काही बाय प्रोडक्ट पडतं ते हे तयार होतात. जेव्हा मळ बाजूला पडतो त्यावेळेस जे शरीर स्वास्थ्य होतं तर एका जिवंत व्यक्तीला ते केशावपतन करून किंवा केसाचं कर्तन करून आपण त्याला सुंदरता देतो अंतर्बाह्य सौंदर्य देतो ते म्हणजे नाभिक. त्यानंतर विवेक दर्पण आहे ना दाऊ. आता विवेक हा शब्द प्रयोग जर विचार केला तर विशाल बुद्धी म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी ज्याची जागृत आहे जो विशाल बुद्धीने अंतकरणाने म्हणजे वसुधैव कुटुंबकम अशा पद्धतीची विशाल बुद्धी करण्याचं काम देखील नाभिक समाज त्या सदर समाजावर करत असतो. वैराग्याचा चिंता हवी मी पण जो अहंकार आहे तो घालून वैराग्य येतो मी कोणी नाही माझं काही नाही जे काही चाललेलं आहे ते भगवंत कृपेने चाललेलं आहे मी तर केवळ एक फक्त ते कारण आहे कार्य करणारा माझ्या हातून करून घेणारा हा वेगळा आहे अशा प्रकारचा भावार्थ जो तयार होतो तो म्हणजे वैराग्य. तर तो वैराग्य जी आपण जेव्हा आपण हे वैराग्य आपण समाजाला देतो त्याच्यामुळे समाज हा एकसंघ व्हायला लागतो आणि आपण म्हणतो ना की मज पामरा काय हे थोरपण पायीची वाहन पायी पडेल करविले कैसी केली कर्तव्य वाकडी केली तर देव जाणे अशा पद्धतीची भावना या वैराग्याची. तर संत सेना महाराजांनी ज्ञान चतुष्टयामध्ये चार गोष्टी सांगितले की एक वैराग्य विवेक आणि षटसंपत्ती आणि त्यानंतर आहे तो मुमोक्ष. ते खूप डीप विचार आहे. त्या षटसंपत्तीमध्ये त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा पद्धतीने रामदास स्वामींनी जर त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांचे अन्न वस्त्र निवारा याची गरज काय आहे कितीपर्यंत आहे तर त्यांचं गरजेवर आधारित जीवन होतं इच्छेवर आधारित नव्हतं. कारण इच्छेवर आधारित जीवन हे टाटा बिरुदेव अंबानींचं सुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे. त्यांची गरज काय होती अन्नामध्ये ते चार घर महापुत्री मागायचे मागू करी आणि त्यानंतर तेच यायचे तेच तुकडे पाण्यामध्ये भिजवायचे आणि खायचे आणि तृप्त राहायचे तरी शरीर अशी किती भेट असताना सुंदर होती तर व्यायाम करून चांगल्या पद्धतीने ते करायचे. त्याच्यानंतर त्यांचे जर वस्त्र हे जर पाहिलं तर त्या वस्त्रामध्ये दोन लंगोट होत्या एक वाळवलेली आणि दुसरी म्हणजे अंगावर लागलेली आणि अन्न वस्त्र निवारा निवारासाठी त्यांना काय होतं 1 BHK 2 BHK 3 BHK फ्लॅट काय होतात. आपण किती जरी मोठा आपला बंगला असला तरी आपण त्याच्यामध्ये समाधानी राहत नाही पुढे पुढे विचार करतो तर तिथं विचार करायचा की ते कुठल्या तरी कड्या कपारीमध्ये राहून ते झोपायचे तर अशा याच्यामध्ये राहून त्याने विश्वदर्शनीय दासबोध हा सुद्धा ग्रंथ लिहिला आणि जो दासबोध ग्रंथ लिहिला तर तो कल्याण स्वामी महाराजांनी लिहिलेला आहे. महाराज कल्याण स्वामी महाराजांनी तो जो लिहिलेला आहे तो सुद्धा उस्मानाबाद जिल्ह्यामधून आणि विशेषतः आपल्या परंडा तालुक्यामधून जिथं परंडा तालुक्यामध्ये डोमगाव हे
राम मंदिराचं ठिकाण आहे सुंदर, त्या ठिकाणी तो सुवर्णाक्षर लिखित त्यांचा ग्रंथ अजूनही तिथे अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीने आणि हे षटसंपत्ती जर म्हटलं तर शम दम तितिक्षा उपरेती श्रद्धा आणि समाधान. आता ह्या गोष्टी मी जास्त बोलत नाही, कारण या चार ओळींवरच आपल्याला दीड तास बोलायला देखील आपल्याला वेळ उरणार नाही. तर उदक शांती डोळी भरू. तर उदक शांती म्हणजे पाण्याशिवाय कुठलीही स्वच्छता होत नाही. कपडे धुवा, भांडे धुवा, आंघोळ करा किंवा इतरही मन नाही तर स्वच्छ करायचं उदक शांती. जेव्हा आम्ही ब्रह्मकुमारी सेंटरला माउंट आबूला गेलो होतो तेव्हा उदक शांती याच्यावर एका ब्रह्मकुमारी दीदीने दीड तास याच्यावर लक्ष होतं की पाणी ही निर्विकार आहे, जे ज्याच्यामध्ये बसत त्या पद्धतीने ते आकार घेतं, त्याच्यावर मंत्रचिकित्सेचं देखील होतं, त्या वातावरणाचा परिणाम त्या पाण्यावर होतो, म्हणून ब्रह्मकुमारी कुठे गेलं तर पाणीसुद्धा पीत नाही. तर ह्या पद्धतीची उदक शांती म्हणजे मंत्रसिद्ध पाण्याने आम्ही जेव्हा त्याच्या मेंदूची शांती करतो तेव्हा त्याला शारीरिक मानसिक आम्ही त्याला आरोग्य देण्याचा प्रयत्न करतो. एवढा मोठा भावार्थ त्याच्यामध्ये समाजासाठी नाभिक करू शकतो हे लक्षात घ्या आपण. तर ही जनसेवा पक्षाच्या माध्यमातून, राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायचे एवढ्याच बोलूवर. तर ह्या पद्धतीने आपण कार्य करत राहायला पाहिजे. त्यानंतर अहंकाराची शैली पुरू, जी जर अहंकार एवढा सहजासहजी जात नाही, कारण अहंकारानेच आपलं शरीर निर्माण झालेलं असतं. आपल्याला माहिती आहे मीपणाचं काय होतं, की जो म्हणायचा की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, त्याचं काय नियतीने केलं, तशाच पद्धतीने आपल्या जीवनाचं देखील त्या अहंकारामुळे होतं. त्याच्यामुळं आपल्याला अहंकार सुटला पाहिजे आणि आपल्याला सत्सज बुद्धीने आपण दिशादृष्टी आपली ठेवली पाहिजे. कशा पद्धतीची आम्ही शैली करू म्हणजे आपल्याला हे कार्य करायचंय, आपल्याला समाजात जाऊन या पक्षाच्या दृष्टीने त्या पद्धतीने आपल्याला कार्य करायचं आहे. भावार्थाच्या झगडा बगला झाडू, भावार्थ म्हणजे नशिबावर अवलंबून राहायचं नाही, प्रयत्नाची पराकाष्ठा करून आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवायची आहे. आयता आपल्याला सत्ता मिळणार नाही, आयते आपल्याला येऊन लोक बसणार नाही, आपल्याला जाऊन आपलं काम हे तन मन धन आश्रू आपल्याला घाम गाळून आपल्याला वेळ देऊन जेव्हा आपण काम करू तिथे जाऊन तेव्हा चार लोक बघतील की हे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे खरोखर एक चेहऱ्याच्या रूपाने काम करायला लागतात. तेव्हा आपोआप आपल्याकडे सगळ्या गोष्टी इतरही पक्षातले किंवा इतरही जाती धर्माचे लोक येतील आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून सेवा कार्य करायला लागतील. आणि काम क्रोध नके काढू. आता काम क्रोध नके काढू म्हणजे षडरिपू जे आहेत क्षेत्रामध्ये, जे ह्या कलियुगामध्ये त्या षडरिपूने डोक्यावर काढले. काम क्रोध लोभ मद मह मत्सर हे जे आहेत ह्याच्यामुळंच आपल्या शरीरामध्ये जे काही हॉर्मोनल इम्बॅलन्स असतात, स्ट्रेस फॅक्टर वाढत असतो. क्रोधाची व्याख्या काय सांगितली आहे की दुसऱ्याच्या चुकाची आपल्या शरीराला दिलेली शिक्षा म्हणजे क्रोध. तर हे षडरिपू आज ह्या धकाधकीच्या युगामध्ये, या यांत्रिक युगामध्ये, या 320 युगामध्ये आपल्यामध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन, कॅन्सर, ब्लड प्रेशर, त्वचेचे विकार ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत ते या षडरिपूमुळे व्हायला लागले. आपले आत्मगुण वेगळे आहेत. आपले आत्मगुण काय आहेत? तर ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, सुख, आनंद आणि शक्ती. तर ह्यामुळं ह्या कमी झाल्यामुळे हे वाढल्यामुळं तर हे आम्ही क्रोध नक्की काढू, म्हणजे आपल्याला ह्या आजारांपासून सुद्धा मुक्ती देण्याचं काम जे आपला नाभिक समाज करतो हे आपण होतं. चौ वर्णात येऊन हात शेवटची ओळ आहे. चौ वर्णात येऊन हात येणार कारणिवान म्हणजे चारी वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चारी वर्ण म्हणजे एका चार चाकी गाडीचे हे चार टायर आहेत. एक जरी टायर नसतं तर गाडी चालू शकत नाही. तशा पद्धतीने हे चार वर्ण त्यावेळेस त्यांच्या कामानुसार डिवाईड केले. हे चारही वर्ण एखाद्या घरात सुद्धा राहू शकतात. एखाद्या वर्णाला जर चार मुलं असतील, एक जर शिक्षकाचं काम विद्यादानाचं जर करत असेल तर तो एक ब्राह्मण वंशाला जातो. त्यानंतर एखादा मिलिटरी मॅन आहे, सीमेचं रक्षण करतो, पोलिसांमध्ये जर गेला असेल तो क्षत्रिय म्हणून काम करतो. त्याच्यानंतर जर तो दुकान टाकून जर कार्य करत असेल तर व्यापारी झाला. त्यानंतर राहिलेले उरलेले सुरले काम करत असेल तो क्षत्रिय झाला. हे चारही वर्ण आपल्या एका माणसामध्ये. आज मी जे विचार करून आपल्यासमोर बौद्धिक काही खाद्य मांडण्याचा प्रयत्न करत असेल तर ते माझ्याचं ब्राह्मणत्व आहे. आज एखादा जर कुत्र माझ्या अंगावर धावून येत असेल तर मी त्याचा प्रतिकार जर करत असेल तर ते क्षत्रिय माझ्यातलं आहे. मी खाल्लेलं जर माझ्यात पचन होत असेल तर व्यापार तो माझ्यात आहे. आणि उरलेले जे काही कामं करत असतील मी हाताने पाहिले ते क्षुद्र तो माझ्यामध्ये आहे. तर ह्या गोष्टींचा विचार करून आपण सगळे एकच आहोत, हे संपूर्ण आत्मे आहेत आणि एकच परमात्मा आहे, अशा पद्धतीने इथे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. जसे वेगवेगळे लाकूड आपण पाहतो, हे चंदनाचं लाकूड आहे, हे बाभळीचं लाकूड आहे, हे आंब्याचं लाकूड आहे, पण हे सगळे लाकडाच्या जाळ्यानंतर जेव्हा त्याची राख होती ना,
त्याच्यामध्ये आपल्याला डिफरेन्शिएट करता येत नाही. कशा पद्धतीने जेव्हा आपण पंचतत्वामध्ये विलीन होतो तेव्हा एकाच तत्वामध्ये जाऊन मिसळत असतो, हे याच्यामध्ये सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. जरी समाजाने आपल्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न जरी केलेला असला की आपण तेवढे खाली नाही आहेत, त्याच्यामुळे कर्णाप्रमाणे आपल्याला उठायचं आहे आणि म्हणायचं आहे की सुतो वा सुत पोत्रो वा यो वा कवारने हम फुले येते मदान जन्मान आणि पौरुषम तो मरायचं. अशा पद्धतीने आपल्याला उठायचं आहे. यातून आपल्याला आत्मविश्वास जागृत करायचा आहे आणि आत्मसाक्षात्कार करायचा आहे. तर मला हे सांगायचं की आत्मा हाच आपला ईश्वर आहे. हाच विश्वास जेव्हा होतो त्यालाच आत्मविश्वास म्हणतात. आणि आत्मविश्वास वाढणे म्हणजे आपल्यासारखेच हे सगळे आत्मे आहेत दिव्य पवित्र, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आत्मविश्वास वाढणे. अशा पद्धतीचं भावार त्याच्यामध्ये संतश्रेष्ठ संत सेना महाराजांनी सांगितलं आहे. सगळ्यात शेवटी आहे येणार राहिला निवांत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करून निवांत म्हणजे साक्षीभाव. ह्या सगळ्या गोष्टीतून ह्याचा माझा काही संबंध नाही आहे. हे जे चाललेलं आहे तो सगळा खेळ आहे आणि या खेळापेक्षा मी लांबणं बघत आहे. तर अशा पद्धतीने पद कुठलंही मिळालं नाही मिळालं, फक्त आपल्याला सेवा करणं हे आपलं काम आहे आणि साक्षीभावानं बघणं हे आपलं काम आहे. म्हणजे कार्य करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका. यातून सेना महाराज आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. ते भेदाभेद जे आहे ते जी करतात ते अमंगळ आहे. खेळ आणि तरी ते सांगितलं का तुकडून तुकाराम महाराजांनी ह्याच्याबरोबर सांगितलेलं आहे की खेळ मांडी येला वाळवंती बाई नाचती वैष्णव भाई रे. म्हणजे हा जो सगळा चाललेला तो खेळ आहे तो खेळा पद्धतीनेच घेतला पाहिजे. आणि पुन्हा एकदा सगळे खेळ संपला की सगळं एकाच ठिकाणी आपल्याला जायचं आहे, त्याच्यामुळे कोण उच कोण नीच नाही. अशा पद्धतीचे जर त्यांची भावात आपणच समजून घेतलेलं नाही तर आपण समाजाला कसे शिकू शकतो. तर आपला समाज खरोखर एक हा इतिहास आपल्याला कळणं गरजेचं आहे. इतिहासातून आपल्याला ताकद येते की त्याच संत सेना महाराजांचं त्याच देवदेवतांचे रक्त आपल्या शरीरामध्ये वाहत आहे. त्याच्यामुळे आपल्याला शांत बसायचं नाही आहे. तर या पक्षाच्या माध्यमातून खरोखर आपल्याला सत्तेपर्यंत पोहोचायचं आहे हे निश्चित करा. हे आपल्याला व्रत आज घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जर विचार केला तर मध्ययुगीन काळामध्ये चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक सम्राट ह्या दोघांनीही एक संघराज्य पूर्ण भारत देशावर केलं होतं. ते आपले पूर्वज आहेत. त्यांनी युनानी शासन आणि सिकंदर शासनांना कुठले टेका लावले होते. अजूनही काही आख्यायिका आहेत की प्रभू रामचंद्र म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य होते. अशा पद्धतीत त्यात आपल्याला पडायचं नाही पण त्यातून आपल्याला एक काही करून घ्यायचं आहे की त्यांचेच आपण वंशज आहोत हे विसरून चालणार नाही. हा जो दिव्य पराक्रमी किंवा ईश्वरी तेजाने युक्त पराक्रम त्यांनी केलेला आहे, जो संघर्ष केलेला आहे, त्याच संघर्षाचे आपण वारसदार आहोत. त्याच्यानंतर जर पुढे आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत स्वराज्यासाठी आपले वीर लढले होते. जीवाजी म्हणून वाचले शिवाजी आणि लाख मेला तर चालतील पण लाखाचे पोशिंडे जगले पाहिजेत असे म्हणत शिवा काशी यांनी स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं. त्याच्यानंतर जर आपण आता अर्वाचीन काळामध्ये जर आलो तर आपला समाज 200 वर्षापर्यंत खूप मोठा होता. खूप मोठा म्हणजे तो धन्वंतरी देवतेचा अंश असलेला सर्जन होते आणि गुरुकुल पद्धतीने शिकवणारे आचार्य होते. एवढ्या मोठ्या पदावर आपण होतो पण जेव्हा इंग्रजांनी इथे राज्यकारण आले तेव्हा इंग्रजांना कळालं की या समाजामध्ये नाभिक समाज हा सर्वश्रेष्ठ आणि अतिशय उच्च पातळीला आणि विद्वान आहे. तर जोपर्यंत यांचे आपण हे विद्वत्ता किंवा यांचे अस्त्रशस्त्र काढून घेऊ शकत नाही तोपर्यंत आपण याच्यावर राज्य करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की इंडियन मेडिकल एज्युकेशन ॲक्ट हे आणलं आणि त्याच्यामध्ये गुरुकुल पद्धती हे गैरकानुनी म्हणून घोषित केलं आणि आचार्य पदापासून आपल्याला वंचित ठेवण्याचा त्यांनी त्यामध्ये प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपली भारतीय संस्कृती टिकली पाहिजे, आपले योग आयुर्वेद शास्त्र टिकले पाहिजे, ही परंपरा टिकली पाहिजे म्हणून आपल्या आचार्यांनी लपून छपून कित्येकांना हे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. कुणी लिखाण करून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बऱ्याच गोष्टीने आपल्याला परत समाज घडवण्याचा प्रयत्न केला पण अशा वेळेस आपले आचार्य पकडू आप त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली, कोणाच्या हातात छाटले तर कोणाची जीभ छाटल्या गेली. अशा प्रकारचा इतिहास जर पाहिला तर त्याच्यानंतर मग ह्याला प्रतिउत्तर म्हणून आपल्या क्रांतिकारकांनी त्या इंग्रजांना पळून लावण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्याच्यामध्ये आपले अभिमानानं सांगावं असं वाटतं की वीर कुतवाल हुतात्मा खंडोजी वाघ त्यानंतर दादाजी वाघमारे यांनी स्वातंत्र्य मिळावं म्हणून हसत शरणावर गेले आणि जाताना म्हणत होते की शरणावरती आज आमची पेट काच प्रेते या ज्वालेतून निर्माण होतील क्रांतीचे नेते. लक्षात घ्या की अशा पद्धतीने त्यांना आपल्याला ऐकत त्यांनी स्वराज्य आणि स्वातंत्र्य दिलं तेव्हा त्यांनी एक दिव्याप्रमाणे त्यांचं आयुष्य जगले आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी केल्या. पण आज आपल्या समाजामध्ये आपल्या राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या माध्यमातून
राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या माध्यमातून आपल्याला जे काही आता समाजामध्ये समस्या आहेत, काय समस्या आहे, तर स्त्री भ्रूण हत्या आहे, आतंकवाद आहे, दहशतवाद आहे, बेरोजगारी आहे, त्याच्यानंतर बलात्कार आहे आणि विविध धर्मांधता आहे, तर ह्या गोष्टी ज्या समस्या तुम्हाला आपल्या समाजामध्ये दिसतात ते या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला बाजूला करायचे आहेत आणि हा समाज सुखी करायचा आहे या लक्षात घ्या. म्हणून इतिहासाचा वेध घेतल्याशिवाय समृद्ध प्रकाशमान उज्ज्वल आनंददायी भविष्य घडवणे कठीण आहे. म्हणून आपल्याला पुन्हा हे लक्षात घ्यायचं आहे की इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आपल्याला या समाजाचं रेण पडण्यासाठी सगळ्यांनी आपल्याला एकत्र यायचं आहे. ह्या इतिहासातून मला एवढंच सांगायचं मित्र हो की हा इतिहास घेऊन आत्मविश्वासाने जर आपण एकत्र आलो तरच आपण या समाजावर किंवा इतरांवर आपण राज्य करू शकतो. नाहीतर आपण जर आपल्या गटगटामध्ये वेगळ्या संघटनांमध्ये जर विभक्त जर राहिलो कायम तर आपल्याला पारतंत्र्य आणि गुलामीपासून कोणीही वाचू शकणार नाही. हे मला याच्यामध्ये निश्चित समजून सांगायचं आहे. हा आपण अर्थबोध याच्यामध्ये घ्यावा. म्हणून आपली सुरुवातीला लोक चेष्टा करतील, त्यानंतर आपल्याला विरोध करतील, पण कधी ना कधी आपल्याला नक्की स्वीकारतील याच्यावर राहा. म्हणून ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की स्वराज्य निर्माण व्हावे ही स्त्रीची इच्छा अशा पद्धतीने त्यांनी शपथ घेतली, पण आज आपल्याला काळ आलेला आहे की एकत्र येऊन ही राष्ट्रीय जनसेवा पक्षाद्वारे सत्ता यावी ही स्त्रीची इच्छा आहे अशा पद्धतीने विचार करायचा आपल्याला आणि आपल्याला हे करून घ्यायचं आहे. 2 मिनिटांमध्ये संपवतो मी, जास्त वेळ आपला घेत नाही. पण राष्ट्रीय जनसेवा पक्षाची गरज का पडली, जेव्हा अध्यक्षांबरोबर आम्ही बसतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आज आपण पाहतो की बरेच पक्ष सांगतात की आमच्या पूर्वजांनी या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक हाल अपेक्षा सहन केल्या, किंवा तुरुंगात भोगला इतर केलं, पण आम्हीही तेच म्हणतो ते केले, पण त्यांच्याकडे जी पारदर्शकता होती, जी प्रामाणिकपणा होता, जो विश्वसनीयता होता, तो आज त्यांच्याकडे राहिला का? त्यावेळेस लोकांनी एकाने सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तुम्ही मिळणार. आज काय म्हणतात की भ्रष्टाचार हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी भ्रष्टाचार करणार आणि त्यातून क्लीन चिट देणार आणि तेच घराण्याशाही तेच प्रस्थापित त्यांचं राज्य त्यांनी सत्ता उभवावे आणि बाकीचे जे काही आपले कार्यकर्ते आहेत, जे स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत, किती दिवस लागेल सत्कारणार, त्यांना पण इच्छा आहे, ते पण विद्वान आहेत, ते पण तेवढे सक्षम आहेत, त्यांना चान्स कधी मिळणार, त्यासाठी राष्ट्रीय जनता पक्ष सदैव त्यांच्यासाठी दार खुलं करून आहे लक्षात घ्या. आणि दुसरीकडे मी सांगतो, मी म्हणणारे पक्ष जेसी आपल्याला देवदेवतांचं राष्ट्रभक्तींचं अशा प्रकारची काही इंजेक्शन देतात की त्या भुलेमध्ये आपण राहतो आणि त्या भुलेमध्ये राहून आपल्याकडनं मतं किंवा इतर गोष्टी आपल्याकडनं एनर्जी वापरून कामं करून घेतात आणि स्वतःची मनसुबे क्लिअर करतात. मी स्वतः अनुभवलेलं आहे की जे आपल्यासारखे बहुजन समाज हे केवळ ठराविक पायऱ्यात येऊ शकतात, त्याच्यापुढे जात पात धर्म भेदभाव संघ या इतर सगळ्या गोष्टी लागतात. ते मी स्वतः अनुभवलेलं आहे, त्याच्यामुळे मी आज ह्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न करेन. कारण आज जो माझ्यावर अन्याय झाला आहे तो माझ्या इतर पक्षावर किंवा माझ्या इतर बांधवावर कधी होऊ नये. म्हणून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की राजकारणात श्रद्धा भक्ती व्यक्तिपूजा ही अधपतनाकडे आणि हुकुमशाहीकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की सत्ता हे राजकीय हातार नव्हे तर ते एक सेवेचं साधन आहे. म्हणून हे राज्य माझं आहे, हे टिकवणं माझं कर्तव्य आहे, आपल्या सर्वांचं लोकराज्य आहे. ही लोकशाहीची ज्योत मला प्रज्वलित जी केली ते शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने केली आहे. तर त्याच बेसिसवर घराणेशाही जाती धर्म पंथ प्रस्थापितांच्या राजकारणापलीकडे जात मानवतावादी संविधान आधारित लोकशाहीला समाजकारणावर आधारित राष्ट्रीय जनसेवा पक्षाची स्थापना माननीय पक्षाध्यक्ष भावी कार्यकर्ते साहेबांनी जे केलेलं आहे, हा जो पक्षाचा गोवर्धन पर्वत त्यांनी उचललेला आहे, तर मी संपूर्ण महाराष्ट्राने देशाला विनंती करतो की आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याला तन मन धन वेळ पैसा जे काही आपल्याकडे आहे त्या वेळात वेळ काढून त्यांच्या प्रकारची ह्या गोपींनी त्यांना काठी ह्या पर्वताला लावणं आणि हे ताडणं ही गरज आहे असं मला वाटतं. आणि एवढं मी निश्चित सांगेन आपल्याला की निसर्ग नियम सांगतो की या पृथ्वीतलावर जन्मलेल्या प्रत्येक मानवात या सृष्टीतील सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची आपल्याला जन्मसिद्ध अधिकार आहे. तर तो अधिकार केवळ आपल्याला राष्ट्रीय जनसेवाच पक्ष देऊ शकतो. त्याच्यामुळं जागे व्हा आणि आपल्या राष्ट्रीय जनसेवा पक्षाबद्दल विचार करा. यामध्ये मी एक शेवटचे 2 मिनिट घेतो की राष्ट्रीय जनसेवा पक्षामध्ये राष्ट्रीय हा जो अर्थ आलेला आहे तो कार्याची व्याप्ती संपूर्ण भारत देशात त्यात राहणारे सर्व जाती धर्मपंथातील लोक, म्हणजे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कामेरोपासून ते कच्छपर्यंत अशा प्रकारचा त्याच्यामध्ये कंट्री फर्स्ट सर्विस बिफोर सेल्फ लव ऑल अँड सर्व ऑल अशा पद्धतीने भिन्न असूद्या भाषा भिन्न असूद्या वेश एक संस्कृती एकच गाणे भारत आमचा देश अशा पद्धतीने दिशादृष्टी ठेवून आज हा आपला पक्ष कार्य करण्यासाठी आज समाजामध्ये आलेला आहे मित्र.
जन ज्याच्यामध्ये की प्रत्येकांचा केंद्रबिंदू आयुष्याचा वेगळा असतो. कोण डॉक्टर होता कशासाठी, मला पैसा कमवायचा, मला कार्यक्रमला करायचं आहे, मला खूप मोठं नाव करायचं आहे, मला ऐश्वरामध्ये जीवन जगायचं आहे, मला एक वेगळी प्रेस्टिज पाहिजे म्हणून. पण आज या राष्ट्रीय जनता पक्षाचा जो केंद्रबिंदू आहे मुख्य, तो म्हणजे रंजल्या गांधीला जो काही पीडित बहुजन समाजातला व्यक्ती आहे त्याला उचलणं, त्याला जाऊन सांत्वन करणं अशा पद्धतीचं. जसे संत गाडगेबाबांनी पांडुरंग हा त्यांच्या भक्तामध्ये पाहिला होता आणि त्या भक्तांची पूजा हीच पांडुरंगाची पूजा म्हणून त्यांनी जशा पद्धतीने केलं, तशा पद्धतीने राष्ट्रीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे रंजल्या गांधीची पूजा करतील, त्यांची सेवा करतील हाच आमचा आहे. आणि राष्ट्रीय जनसेवा त्या सेवामध्ये आपल्या राष्ट्रीय जनसेवा पक्षाचा श्वास तंत्र मंत्र धर्म हा सगळा सेवा आहे. कारण आम्हाला माहिती आहे की ईश्वर सेवा जनसेवा हीच ईश्वर सेवा. कारण सेवा ही अशी आहे की आपण कुठल्याही कामामध्ये भक्ती जर टाकली, समर्पण जर दिलं, तर ते सेवेमध्ये रूपांतर होते. आता एखादं तीर्थ घेतलं आणि पाणी घेतलं, त्यामध्ये फरक काय, ते पण पाणी आहे, ते पण पाणी आहे. पण त्या पाण्यामध्ये जेव्हा सेवा किंवा समर्पण भाव येतं, तेव्हा त्या तीर्थाचं पाण्याचं तीर्थ होतं, गाण्याची लावणी होते आणि घराचं मंदिर होतं. तशा पद्धतीचं सेवाभाव आहे. सेवाभावावर आम्ही विशेषतः विचार जास्त करतो, कारण सेवा हे आपल्याला आपल्या काय म्हणतो आपण त्याला स्वर्गामध्ये नेण्याचं एक पासपोर्ट आहे. कारण लक्षात घ्या की आपल्याला माहिती आहे आपण पैसे वर घेऊन जाऊ शकत नाही. वर जर काही घेऊन जायचं, वर कुठली करन्सी चालते, तसं आपण इथून आपला देश बदलला, अमेरिकेला जरी गेलो तर तिथं करन्सी रुपी चालत नाही. आपल्याला विमानतळावर किंवा कुठेतरी जावं लागतं, करन्सी चेंज करून घ्यायसाठी त्याला डॉलरमध्ये रूपांतर करावं लागतं, तेव्हा ती करन्सी तिथे चालते. तर वरची चालणारी करन्सी आपल्याला घेऊन जायची आहे, तर आपल्याकडे जी पैसा आहे, विश्वस्त आहे, वेळ आहे, त्याचा आपण सेवाभावेमधून जेव्हा आपण या पुण्य कमू, त्याचे आशीर्वाद घेणं मला ते जे कमू, तेच करन्सी वर चालणार आहे. हां, आणि त्या पद्धतीने आपण विचार करून हे करू. सगळ्याशी पक्षाची विचारधारा एवढीच आहे की न त्वं कामे राज्यम न स्वर्ग सुखम न अपूर्वकुल नभम कामे दुःखी तप्ताना प्राणीना मार्ती नाशी. म्हणजे आम्हाला राज्य भोगण्याची इच्छा नाही आहे, न स्वर्गातील सुखही आम्हाला भोगायचं आहे, ना जीवन मरण्याच्या चक्रातून आम्हाला मुक्ती नको. फक्त आम्हाला इच्छा आहे की जे रंजले गांधी पीडित आहेत त्यांचे दुःख दूर व्हावं, एवढीच आपल्या राष्ट्रीय जनता पक्षाची इच्छा आहे. म्हणून सर्व आपले सुखीना संतू सर्व संतो निरामया अशा पद्धतीचा विचार करून आपण हा गोष्टी केलेल्या आहेत. आणि जाताना मी फक्त पदाधिकाऱ्यांसाठी सांगू इच्छितो की पदासाठी प्रयत्न फारसं नको, कामावर लक्ष द्या, सेवेवर लक्ष द्या. कारण रामायणामध्ये हनुमंत आणि महाभारतामध्ये जर श्रीकृष्ण पाहिले तर त्यांना कुठलंही फारसं मोठं पद नव्हतं, तरीही ह्या दोन्ही ग्रंथांचे कुठलंही पान त्यांच्याशिवाय हलत नाही. त्याच्यामुळे कार्यावरूनच आपलं प्रसिद्धीही करा. कारण आता जे राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे जे बीज या ब्रह्मांडामध्ये राहिलेलं आहे, तर ते बीज आज ना उद्या ते ब्रह्मांड मोठं करून फळाला आणणार आहे. त्याच्यामुळे मी जाताना राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत त्यांना मी संत म्हणतो आणि त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलतो की मुख्य ते गुरुची लक्षणं ज्ञान असूनही निराभिमान सर्वांगी शांतीची भूषण आहे, ते सद्गुरू परिपूर्ण ब्रह्म. आणि पक्षाबद्दल जाताना दोन गोष्टी सांगतो की असे कुठेही अश्रू वेदना दुःखाची रणकंदन अखंड भारत देतो, दया करुण स्पंदन क्षमवे दुःख हेही आनंद जिजते सम चंदन राष्ट्रीय जनसेवा पक्षाला माझा त्रिवार बनव. आपल्यासाठी आपण एवढं वाद ऐकलं माझा, त्यामुळं की स्वप्ने अशी बघा की पंखांनाही पळेल, आणि माणूस असे बना की माणूस नतमस्तक होईल, शिष्य असे बना की जगालाही शिकवता येईल, प्रगती इतकी करा की भगवंत नतमस्तक होईल, आणि जगाचा निरोप असं घ्या की सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येईल. चिनी भाषेमध्ये एक म्हण आहे, जाताना सांगतो की एक वर्ष समाजसेवा करायची असेल तर झाडे लावा, शेती करा. 10 वर्ष समाजसेवा करायची असेल तर झाडे लावा, आणि 100 वर्ष समाजसेवा करायची असेल तर मनुष्य घडवा. राष्ट्रीय जनसेवा पक्ष हा विविध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मनुष्य घडवण्याचा प्रयत्न करतो. तो घडलेला मनुष्य हा समाज घडवतो, तो समाजाला घडवत देशाला घडवतो आणि ह्या जगाचा उद्धार करतो, आणि तोच पुढे विश्वशांती आणि मानव कल्याणासाठी प्रयत्न करतो. म्हणून मला आज इथे उपस्थित सर्व कार्यकर्ते, आपण उपस्थित, यांना न कळत कळत पाठिंबा देणाऱ्या
सगळं जनतेचे मी आभार मानतो. त्यांचा अभिमान आणि गर्व आम्हाला आहे. मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना आरोग्य आणि ऐश्वर्य लाभो आणि ह्या मिळणाऱ्या आरोग्य आणि ऐश्वर्यातून आपल्या आतून समाजसेवा, कुटुंबसेवा, देशसेवा करू. जय हिंद, जय जगत, जय जनसेना, जय शिवाजी, जय शिवाजी.